कामगारांची जी मागणी आहे ती विलिनीकरणाची मागणी आहे आणि सरकार मात्र न्यायालयाच्या आडूशाला दडून बसत आहे. दुसरं असं आहे की शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही आम्हाला किमान जे वेतन आहे ते तुम्ही दिलं पाहिजे ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे. पण सरकारची उत्तरं जर बघितली तर ही जर तरची आहेत. एका बाजूला प्रचंड नैराश्य आहे, आत्महत्याचं सत्र अजूनही सुरू आहे आणि ही जी काही कमिटी आहे शासनाची तिचा अहवाल निगेटिव्ह येणार आहे, कारण कमिटी यांचीच आहे. अहवाल कसा द्यायचा ते हे सांगणार आहेत आणि कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी एक झालेला आहे आणि आम्ही विचारलं त्यांची मानसिकता संप पुढं चालू ठेवायची आहे आणि जोपर्यंत योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील. एकीकडे संप सुरू आहे, आंदोलन आझाद मैदानमध्ये सुरू आहे, पालघरमध्ये एक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मी कोल्हापूरमध्ये सुद्धा निलंबनाचं नोटीस दिल्याबरोबर एक जणाला तीव्र अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी अटॅकचा झटका आला आणि त्यात मरण पावला. तर पालघरमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, नाशिकमध्ये सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, पण ह्यातनं काही फार सरकार काही बोध घेईल असं मला वाटत नाही. उलट न्यायालयामध्ये कोण गेलं? न्यायालयामध्ये सरकार गेलेलं होतं आणि का गेलं सरकार? तर हा संप बेकायदेशीर ठरवायला गेलं, कारवाई करायला आम्हाला परवानगी द्या हे परवानगी मागायला गेलं आणि न्यायालयानं उलट कारवाई करायला कर्मचाऱ्यांच्या वरती मनाई केली. म्हणजे कर्मचारी गेला नव्हता न्यायालयात. आता सोमवारी अवमान याचिकेवरती अंतिम सुनावणी आहे आणि मला निश्चित खात्री आहे की सोमवारी सुद्धा न्यायालयामध्ये जो काही निर्णय होईल तो कामगाराच्या बाजूने होईल. याचं कारण असं की शेवटी न्यायालय सुद्धा एक माणूस आहे, त्यांना माहीत आहे कशा पद्धतीनं हा कामगार जगत आहे. आणि आता सरकार म्हणत आहे 30 आत्महत्या झाल्या, मी म्हणतो 30 त्या का झाल्या त्यांचं मत आहे वेगळी वेगळी कारण आहेत. मी म्हणतो 2-4 तरी झाले असतील. मला तुटपुंजा पगारामध्ये माझं कुटुंब चालवायला मिळत नाही, त्या तर का झाल्या. शेवटी माणूस मरणाच्या कठाऱ्या उभा राहतो का याचाही विचार झाला पाहिजे. एका बाजूला पगार वेळेत होत नाही, दुसऱ्या बाजूला करार वेळेत होत नाहीत, तिसऱ्या बाजूला दोन माणसांनी कमवायचं, मेकॅनिकल विभाग सोडला तर त्याच्या जेव्हा 2-3 माणसांनी बसून खायचं आणि बेमालूमपणे एवढा भ्रष्टाचार करायचा की कसे पैसे काढता येतील यावरच बुद्धिमत्ता यांची खर्च होत्या. एसटी कशी फायद्यात येईल याच्यावर मात्र यांची बुद्धिमत्ता खर्च होत नाही आहे आणि म्हणून हे एसटी महामंडळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात गेलेलं. परिवहन मंत्री बरोबर तुमचं बैठक झालं, त्यानंतर संध्याकाळी एसटी कर्मचाऱ्यांबरोबर तुमचं बैठक झालं, काय एसटी कर्मचाऱ्यांची मनस्थिती काय आहे? आम्हाने जे पर्याय ठेवलं परिवहन मंत्र्यांनी तो असा ठेवला होता की जो अहवाल येईल तो अहवाल पॉझिटिव्ह आला तर आम्ही विलिनीकरण ताबडतोब करणार, निगेटिव्ह आला तर आम्ही इतर कर्मचाऱ्याप्रमाणे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना वेतन देण्याबाबत सकारात्मक विचार करणार. आता नेमका किती दिवसात विचार करणार ह्याचाही कुठं उलगडा होत नाही आणि मग कर्मचाऱ्यांचं मत असं पडलं की आमचा यांच्यावरती विश्वास नाही आहे आणि मग सकारात्मक म्हणजे काय, आम्हाला काय मिळालं
ही आम्ही समजू देत नाही. मग जर तुम्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर सकारात्मक निर्णय घेणार आहे त्याच्याऐवजी आताच घ्या आणि पॉझिटिव्ह आल्यावर अजून वेगळा घ्या, आम्ही त्याचं स्वागत करू. पण तुम्ही ते करायला तयार नाही आणि म्हणून मला वाटतं कामगार संघटनेनं ह्या लोकांना आतापर्यंत फसवलेलं आहे. या संघटनेच्या इस्टेटी जर बघितल्या तर 200-300 कोटीची आहेत. कामगार संघटनेचे नेते उदंड झाले आणि मोठे झाले आणि ज्यांच्या जीवावर हे मोठे झाले ते मात्र आत्महत्या करायला लागले अशी परिस्थिती एकंदरीत आहे. आणि त्यामुळे कामगाराचं मत असं आहे की अभी नाही तो कमी नाही, आता लढाच द्यायचा, जे होईल ते होईल लक्षात आलं. आणि मग आम्ही कामगारांच्या बरोबर राहायचं ठरवलंय. जिथं वर कामगार लढेल तिथं वर लढत राहायचं. मग त्याला कोण डोकी भडकतोय म्हणून दे, ह्यांच्या डोक्यात हिने शासनाच्या विरोधामध्ये भावना तयार केल्या म्हणून दे, ज्याला ज्याला अक्कल नाही, जाणीव नाही, हृदय नाही, संवेदना नाहीत, तो काही म्हणत राहू दे. पण जो मरत आहे माणूस त्याच्याबरोबर आम्ही आहे. आम्ही मळलेल्या मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणार अवलात नाही, तर आम्ही सामान्य माणसाला चांगल्या पद्धतीनं कसं जगता येईल, त्याच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलल, याच्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्यापैकी आम्ही आहोत. त्यामुळं जे कामगार ठरवल त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावर राहू. त्याचं ज्या दिवशी समाधान होईल त्या दिवशी आम्ही आनंदानं घरला जाऊ.